शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवण्यावरती ठाम दिसत आहेत. महायुतीमध्ये आमच्या परिवारातील अनेक जण आहेत, आम्हालाच मदत होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. 7 मे रोजी इतर 7 मतदारसंघातही पाठिंबा देणार असल्याचं शांतिगिरी महाराज म्हणताय. रेमन गोडसेंवरती नाराजी असल्यामुळे विजय निश्चित असल्याचं शांतिगिरी महाराज म्हणताय. आज एक पत्र व्हायरल झालेलं आहे ज्यामध्ये म्हटलंय की हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊन आपल्या विजयाची वाट मोकळी झाली आहे, निवडणूक सोपी झाली आहे, कसं हे सगळं गणित आहे. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी व भारत माता यांचे चरणी वंदन करू. ही प्रथमपासूनच आमच्या सर्व भक्त परिवाराने निर्धार केला किंवा विचार केला आहे की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं, आणि त्या दृष्टिकोनातून ही वाटचाल करीत असताना की आपले श्री हेमंत आपा गोडसे यांच्याशी आमच्या मंडळींनी बैठकसुद्धा केली, आणि त्या बैठकीमध्ये मुद्दासुद्धा मांडला होता की जसं आपण होतो ना कृतज्ञता आणि कृतज्ञता, की आपण जर मागच्या वेळेला आपल्याला मदत केली आणि नाशिकचा दोनदा कधीच हजर होत नाही, मात्र मागच्या वेळेला इतिहास घडला आणि आमच्या सर्व भक्त परिवाराने कोणत्याही प्रकार त्यांची अपेक्षा न करता त्यांचं वाहन असेल किंवा काही समजा मदत कोणती मदत न घेता आमच्या स्वतः भक्त परिवाराने स्वतःच्या भाकरी बांधून स्वतःच्या वाहनाने प्रचार करून यांनी पत्रकं दोन अडीच लाख पत्रकं छापली होती, ते पत्रकं छापून आणि त्या ठिकाणी त्यांना निवडून आणलं. आणि म्हणून आमच्या सर्व मंडळी मुद्दा मांडला की जसं मागच्या वेळेला आपणच आम्ही मदत केली त्या वेळेला तुम्ही आम्हाला मदत करावी असा मुद्दा त्यांना स्पष्ट करण्यात आलेला होता. मात्र त्यांची इच्छा आणि म्हणून त्यांनी त्यांचा उमेदवार दिलेला आहे. आता तुम्ही असं म्हणालात की त्यांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे किंवा निवडणूक सोपी झाली आहे, त्याचं नेमकं गणित काय? तर या संदर्भामध्ये यावेळची निवडणूक म्हणजे विचारांची लढाई आहे आणि जनता जनार्दनाने जी निवडणूक हाती घेतली आहेत त्यामुळे बाबा भक्त जनतेचे प्रतिनिधित्व आहेत, सर्व काळजी आमच्या जनता जनार्दन आणि भक्त परिवाराला आहेत, त्यामुळे आम्हाला असं निवडणूक सोपी झाली आहेत, म्हणजे ही जनताच काय करणार आम्हाला निवडून देणार आहेत.